नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी. लेखकाच्या मुलामुळे लेखकाला प्रेरणा मिळाली की नदी पात्र स्वच्छ करायला हवं आणि मग त्यांनी त्यांच्या समविचारी मित्रांना जमवलं, सहकारी जमवले, गावातील लोक जमले आणि मग लेखकाने नदी पात्राच्या स्वच्छतेविषयी आपल्याला काय काय करायला हवं याविषयी एकमेकांशी चर्चा करायला सुरुवात केली. आणि मग लेखकांच्या असं लक्षात आलं की आपण काम तर कमी आणि चर्चाच भरपूर करत आहोत. आणि मग त्यांनी विचार केला आता काय करावं, कशी काय सुरुवात करावी या कामाला. तेव्हा लेखकाला त्यांच्या आईचे शब्द आठवले की अरे, हातावर हात धरून बसण्यापेक्षा स्वतःपासून कर की कामाला सुरुवात. आणि मग लेखकांनी विचार केला की हो, कोणत्याही कामाची सुरुवात आपल्याला स्वतःपासूनच करायला हवी. आणि मग त्यांच्या डोळ्यासमोर गाडगे महाराजांचं चित्र उभं राहिलं की त्यांनी हातात झाडू धरून कशी ग्राम स्वच्छता केली. आणि मग त्यांनी ठरवलं की नाही, सुरुवात मी माझ्या स्वतःपासून करणार आहे. आणि मग त्यांनी नदी पात्रातील घाण काढायला सुरुवात केली. झाडावर जमलेले कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या त्यांनी काढायला सुरुवात केली आणि जलपर्णी निर्मूलनाचं कार्य हाती घेतलं. त्यांना साफसफाई करताना बघून अजून बाकीचे सहकारी देखील, जे लोक त्यांना बघत होते, ते देखील त्यांच्या कार्यामध्ये त्यांना मदत करायला लागले आणि एकमेकांची साथ लाभल्यामुळे कामाला जोराची सुरुवात झाली, दमदार सुरुवात झाली. आणि केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे या उक्तीप्रमाणे नदीची स्वच्छता हळूहळू जोर धरू लागली. नदी पात्रातील जलपर्णी, नदी पात्रातील प्लास्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या, निर्माल्य, बघा आपण बघतो गणपतीच्या दिवसावर देखील आणि पूजेच्या नवरात्रीच्या वेळेला सुद्धा लोक काय करतात, पूजेचं जे निर्माल्य असते ते सगळं नदीमध्ये आणून सोडतात. बरं, ते टाकतात तर प्लास्टिकच्या पिशव्या देखील त्या प्लास्टिकल्या पिशव्यांमध्येच असतात ते निर्माल्य आणि त्या पिशव्या देखील तशात वाहत पुढे जात जात झाडांमध्ये अडकतात, झुडपांमध्ये अडकतात आणि अशा प्रकारे प्लास्टिकचे झाडच जणू नदीमध्ये जमा व्हायला सुरुवात होते. नदीची सफाई करायला सुरुवात केली. नदीची सफाई छान होत होती आणि मग लेखकाच्या असं लक्षात आलं की नदीमध्ये किती घाण साचलेली आहे. अगदी छोट्याशा आगपेटीच्या पासून तर अगदी मोठे मोठे टायर, कपडे, सगळं त्या नदीत साचलेलं होतं. आपण नदीला माता म्हणतो परंतु ही नदी माय अतिशय खराब झालेली होती. आणि सर्वांनी मिळून नदी साफ करायला सुरुवात केली आणि नदीचं स्वच्छ पात्र बघून लेखकाला अतिशय आनंद झाला. लेखकांना असे आढळले की खालचे जे गावं असतात त्या खालच्या गावांमधील जो कचरा असतो नदी पात्रातला तर तो वरच्या गावांमधून वाहत आलेला असतो आणि जमत असतो. आणि म्हणून नदीची स्वच्छता करायची असेल तर एका नदीच्या स्वच्छतेपासून ती सुरुवात केलेली इथं संपणार नाही, तर हे काम खूप मोठं होत. मग लेखक व त्यांचे सहकारी घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नदीवर आले आणि पाहतात तर काय, नदी पात्र परत स्वच्छ नव्हतं, म्हणजेच ते परत घाण झालेलं होतं. तर वरच्या गावातल्या पाण्यापासून वाहत परत तिथं घाण जमलेली होती. आणि मग लेखकाला जो थकवा आला तो कालच्या थकव्यापेक्षा अतिशय जास्त होता. काल काहीच थकवा नव्हता आलेला, परंतु नदीतील घाण बघून पुन्हा लेखकाला थकवा जाणवायला लागला. आणि मग लेखकांनी विचार केला की आता काहीतरी दुसरा मार्ग आपण अवलंबला पाहिजे.